पुरंदरकरांसाठी एक दुर्दैवी बातमी येते. पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी कालपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आज ते मयत झाल्याची माहिती मिळते. त्यांच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता असं त्यांच्या घरच्यांनी कळवलं आहे. सदर कर्मचारी हे पुणे येथे राहणारे होते. त्यांच्या जाण्यानं महसूल विभागानं एक प्रामाणिकपणे चांगलं काम करणारा कर्मचारी गमावलाय. सोबतच त्यांच्या जाण्यानं पुरंदरच्या तहसीलचं नुकसान झाल्याची भावना पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती तहसील कार्यालयातील जे खूप आवश्यक आहे ते कामकाज सुरूच राहणार आहे. मात्र तालुक्यातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की खूप आवश्यक असेल तरच शासकीय कार्यालयात यावे, विनाकारण गर्दी करू नये. अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.